नमस्कार, परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण उपवासाला चालणारी आणि अतिशय स्वादिष्ट अशी रताळ्याची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। त्यासाठी इथे मी एक रताळं घेतलं आहे मोठ्या साईजचं। ते आपण भांड्यामध्ये ठेवून पाणी न घालता कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचं आहे। रताळं आपल्याला जास्त मऊ नाही शिजवायचं, कारण ते पुन्हा दुधामध्ये शिजलं जातं। खीर बनवण्यासाठी आपल्याला 2 चमचे तूप लागणार आहे, 1 छोटा चमचा जायफळ आणि वेलची पावडर, अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि काजू बदाम आणि मनुके घेतलेत जरा, 1/2 लिटर दूध घेतलेलं ते छान उकळून थोडं साठवून घेतलं आहे। आणि आपल्याला रताळं शिजल्यानंतर 1-10 मिनिट थंड करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला ते सोलून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे चांगले। खीर बनवण्यासाठी इथे मी एक जाड बोडाचं पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि रताळ्याचे काप चांगले परतून घ्यायचे। तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरू शकता। आपल्याला दूधही एका बाजूला गरम करून घ्यायचं आहे। प्रथम आपण तुपामध्ये काजू बदाम आणि मनुके तळून घेऊयात आणि त्याच्यामध्येच आपल्याला रताळ्याचे काप परतून घ्यायचे चांगले। आपले काजू बदाम चांगले तळले गेलेत, आता आपण त्याच्यामध्ये रताळ्याचे काप परतून घेऊया। थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हे काप परतायचे। रताळ्याचे काप आपले चांगले परतले गेलेत, आता आपण त्याच्यामध्ये उकळलेलं दूध घालून घेऊया। इथे दूध आपण थोडंसं आटवून घेतलेलं, त्यामुळे छान एक रबडीसारखी अशी मस्त चव येते आपल्या खिरीला। साखर घालूया। इथं मी 1 छोटी वाटी साखर घेतली आहे, वेलची आणि जायफळाची पावडर घालून घेऊया। सर्व मिक्स करून हे आपल्याला 1-5 मिनिटांसाठी छान उकळून घ्यायचं आहे। इथे मी 1 छोटी वाटी साखर घातली आहे खिरीसाठी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। ही खीर थोडीशी गोडसरं चांगली लागते, त्यामुळे 1 मोठी वाटी साखर घातली तरीही चालेल। आपल्याला 1-5 ते 7 मिनिटांसाठी ही खीर छान एकजीव उकळून घ्यायची आहे, त्यामुळे वेलची आणि जायफळचाही फ्लेवर मस्त खिरीमध्ये उतरतो। अशा प्रकारे झटपट होणारी आणि उपवासासाठी चालणारी आपली रताळ्याची खीर खाण्यासाठी तयार आहे। गरम असताना ही खीर थोडीशी पातळ वाटते, परंतु थंड झाल्यानंतर रबडीसारखी अशी छान घट्टसर होते। पाहू शकता अशा प्रकारे आपली खीर नंतर थोडी घट्ट होते। जास्त गरम नाही, पण थोडीशी कोमट असतानाच ही खीर खायला छान लागते। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।